चला तर मित्रांनो, नमस्कार सर्वांना. विद्यार्थी मित्रांनो, पुणे पोलीसला थोडे टफ प्रश्न विचारले गेलेले होते आणि ते टफ प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अगदी ट्रिक्सच्या माध्यमातून. मित्रांनो, 30 सेकंदाच्या आत कसं उत्तर काढायचं, 30 सेकंदाच्या आत बघू आपण. एक प्रश्न आहे बघा, वार्षिक व्याजदरावर, वार्षिक व्याजदर, वार्षिक व्याजदर 4% वरून 3.5% झाल्यास वार्षिक उत्पन्न, झाल्यास वार्षिक उत्पन्न, वार्षिक उत्पन्न झाल्यास वार्षिक उत्पन्न 80 रुपयांनी कमी होते, 80 रुपयांनी कमी होते, 80 रुपयांनी कमी होते, तर मूळ गुंतवणूक किती होती, तर मूळ गुंतवणूक किती होती, तर मूळ गुंतवणूक किती होती, किती होती. आता मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये कसा प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याचे ऑप्शन बघा, आणि बरेच विद्यार्थी ऑप्शन वरून काढत असतात, वेळ घालवायचा नाही. जास्त वेळ गेल्यानंतर आपल्याला पेपर कव्हर होत नाही. आपला व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, पेपर कसा सोडवावा हा व्हिडिओ तुम्हाला प्रेझेंट केलेला आहे या चॅनलवर. 24,000, 16,000, त्यानंतरचं बघा ऑप्शन आहे 18,000, आणि शेवटचं ऑप्शन आहे मित्रांनो 14,400. आता लक्षात घ्या, यापैकी आपल्याला उत्तर शोधायचं आहे. आता मित्रांनो खूप सोपी गोष्ट आहे याच्यामध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ऑप्शन वरून काढत गेलात तर तुम्हाला हे चारही ऑप्शन पडताळून पाहावं लागेल. तिसरं चौथं जर ऑप्शन असेल तर तुम्हाला वेळ जास्त लागणार आहे. मित्रांनो कमी किंवा जास्त मिळालेले पैसे किती आहेत रे, कमी किंवा जास्त मिळालेले पैसे गुणिले 100 भागिले नफ्यातील फरक करायचे. मित्रांनो नफ्यातील फरक करायचे, संपला विषय. मित्रांनो उत्तर निघालेलं असेल तुमचं, 80 गुणिले 100 भागिले नफ्यातील फरक 4% वजा 3% बरोबर 0.5, बरोबर 0.5. हे दशांश काढून टाकला, इथे 1 0 दिला, 5 1 5 5 2 10 2000 आलं, इथं 200 आलं, सॉरी 200 आलं. आणि मित्रांनो 8 2 16,000 हे त्याचं काय असेल रे, मुद्दल असेल. मूळ गुंतवणूक किती होती, 16,000. सुरुवातीला त्यांनी 4% आकारलं, त्यानंतर 3.5%, झाल्यास वार्षिक उत्पन्न 80 रुपयांनी कमी होते, तर मूळ गुंतवणूक होती 16,000 रुपये. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं सोल्युशन करणं अगदी गरजेचं होतं. या प्रश्नाला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतरचा एक प्रश्न आहे बघा, खूप मस्त आणि छान प्रश्न आहे, सरासरी या घटकावरील आहे. तो पण कसा ट्रिक्सने सोडवायचा आपण पाहणार आहोत. तर पुणे शहराला असे थोडेसे टफ, आणि विद्यार्थी मित्रांनो किमान दोन तरी पर पुस्तक वापरा. तुम्ही नाशिक, पुणे, अहमदनगर, लातूर किंवा नागपूर या भागामध्ये परीक्षा देत असाल किंवा या जिल्ह्यासाठी पेपर देत असाल तर तुम्हाला 2 पुस्तकांमधून रीड करायचं आहे अंकगणित. कारण मित्रांनो हातचे 25 मार्क आपले गेले नाही पाहिजे, त्यासाठी किमान 2 पुस्तकं तरी वापरावं लागेल. त्यानंतरचा प्रश्न बघा, मुलगा आणि त्याचे वडील, मुलगा आणि त्याचे वडील, मुलगा आणि त्याचे वडील यांच्या आजचे वयाची सरासरी, यांचे आजच्या वयाची सरासरी, यांच्या आजच्या वयाची सरासरी 25 वर्ष आहे, 25 वर्ष आहे, 25 वर्ष आहे. 7 वर्षानंतर मुलाचे वय, 7 वर्षानंतर मुलाचे वय, 7 वर्षानंतर मुलाचे वय 17 वर्ष होईल, 17 वर्ष
होईल, 17 वर्ष होईल, तर 10 वर्षानंतर, तर 10 वर्षानंतर, तर 10 वर्षानंतर त्यांच्या वडिलाचे वय किती होईल, तर 10 वर्षानंतर त्यांच्या वडिलाचे वय किती होईल। ऑप्शन सुद्धा बघा काय दिलेले आहे त्यांनी ऑप्शन, 10 वर्षानंतर त्यांच्या वडिलाचे वय किती होईल। आता बघा मित्रांनो लक्षात घ्या, 44 वर्ष, 45 वर्ष, त्यानंतरचा ऑप्शन आहे 50 आणि 52। आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला मुलगा आणि त्याचे वडील किती व्यक्ती आहेत, दोनच व्यक्ती आहेत, यांच्या आजच्या वयाची सरासरी आहे 25 वर्ष। आता बघा मित्रांनो आजचे वयाची सरासरी दिलेली आहे आणि बेरीज जर केलं 25 × 2 = 50 वर्ष, दोघांचे वय काय झालं 50 वर्ष। त्यानंतरचा एक वाक्य त्यांनी खूप महत्त्वाचं लिहिलेलं आहे, 7 वर्षानंतर मुलाचे वय 17 वर्ष होईल, 7 वर्षानंतर 17 होईल, 7 वर्षानंतर मुलाचं वय किती होईल, 17 वर्ष होईल। लक्षात घ्या 7 वर्षानंतर 17, तर आज काय आहे, आज 10 वर्ष आहे, म्हणजे मित्रांनो या 50 मधून 10 काढले, तर लक्षात घ्या या 50 मध्ये दोन फाटे फुटले, एक मुलगा 10 काढून टाकले म्हणजे 7 काढून टाकले, 10 वर्ष आजचे वय मुलाचे, आणि राहिलेलं म्हणजे वडिलाचं वय 40 वर्ष। आता विचारलेल्या प्रश्नाकडे वळा, 10 वर्षानंतर त्याच्या वडिलाचे वय किती, आज जर 40 असेल 10 वर्षानंतर काय असेल रे, मग 10 वर्षानंतर ऍक्च्युली 50 वर्ष वय असणार आहे, याच्यामध्ये अवघड असं काय होतं सांगा मला, 10 वर्षानंतर किती असाल वय, 50 वर्ष। अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं होतं। आता मित्रांनो आता त्यानंतरचा एक प्रश्न आहे खूप महत्त्वाचा आहे आणि यावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो, तो आहे शेकडेवारी या घटकाचा। तर आपल्याला टॉपिक सहित सांगता येतं मित्रांनो की बाबा कोणत्या टॉपिक मधला कसा प्रश्न विचारलाय आणि तो कसा सोडवायचा आपल्याला, कारण खूप दिवसाचा अनुभव असल्यामुळे कोणत्या पुस्तकातून सुद्धा येतात हे सुद्धा सांगेन मी। 2021 मध्ये ज्या काही लेखी परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये जास्त वापरण्यात आलेलं पुस्तक म्हणजे पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरण्यात आलं होतं मित्रांनो, लक्षात ठेवा। चला तर मग मित्रांनो याचा या प्रश्नाचं उत्तर करू आपण। तर 8 ही संख्या, 8 ही संख्या, 8 ही संख्या 0.02 च्या किती पट आहे, 0.02 च्या किती पट आहे, क्वेश्चन मार्क। चला तर मित्रांनो तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देतो, या 30 सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्न सोडवून दाखवायचा आहे, किती लोक देत आहेत बघू उत्तर, आन्सर क्वेश्चन याच्यामध्ये उत्तर द्यायचंय तुम्हाला, ऑप्शन मध्ये उत्तर द्यायचंय। आता लक्षात घ्या 8 ही म्हणजे काय रे, बरोबरचं चिन्ह बरं का मित्रांनो, 0.02 च्या यक्स पट आहे आणि यक्स ची किंमत आपल्याला मिळाली की ते उत्तर आपलं मिळालेलं आहे असं समजायचं। लक्षात घ्या मग मित्रांनो हे गुणाकार चिन्ह इकडे येऊन भागाकार होतं, 8/0.02 हे दशांश गेला, 1, 2, 0 गेले, बेक बे बेचूक 8 आणि उत्तर आलं मित्रांनो 400 पट आहे। संपला विषय, इथेच या प्रश्नाचं सगळं संपलं, किती वेळ लागला रे, अगदी 20 सेकंदात सुद्धा उत्तर काढता येतो। अशाच नवनवीन ट्रिक्स आणि विद्यार्थी मित्रांनो मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच, जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।